नमस्कार, S2MKY मेकिंग चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अतिशय टेस्टी, क्रिस्पी आणि चटपटीत असा चाट, आणि तोही शिल्लक राहिलेल्या चपातीपासून. चला तर आपण सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे 7-8 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 1 चमचा जिरे, 4-5 हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे. ती आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊ. पाणी न घालता आपल्याला हे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे. पाणी न घालता मी हे वाटून घेतले आहे आणि एका वाटीमध्ये काढून घेतले आहे. एक बाउल घेऊन मी त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घातले आहे. यामध्ये मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरे याचे वाटण घातले आहे. 1/2 चमचा हळद घातली आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. चवीपुरते मीठ घालू आणि आता हे थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घेऊ. आपल्याला याचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर जास्त क्रिस्पी हवे असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घालू शकता. मी यामध्ये 2 छोटे चमचे तांदळाचे पीठ घातले आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याचे छान असे बॅटर तयार करून घेऊ. मी याचे अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतले आहे. आता आपण एक चपाती घेऊ. अशा पद्धतीने चाट बनवल्यावर तुमची शिल्लक राहिलेली चपाती अजिबात वाया जाणार नाही. अशा पद्धतीने आपण या चपातीवर तयार केलेले बॅटर स्प्रेड करून घ्यायचे आहे. बॅटर व्यवस्थित पसरून घेतले आहे. आता आपण एक पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवू. त्यामध्ये 1 चमचा तेल घालू. पॅनमध्ये सर्व बाजूने तेल व्यवस्थित पसरून घेऊ. पॅन गरम झाल्यावर आपल्याला ही बॅटर लावलेली चपाती उलट्या बाजूने, म्हणजे बॅटर लावलेली चपाती खाली अशा पद्धतीने पॅनवर टाकायची आहे. आता आपल्याला ही चपाती एकदम लो फ्लेमवर अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिट ही चपाती आपण बॅटर लावलेल्या साईडने भाजून घेतली आहे. तुम्ही बघू शकता ही चपाती छान भाजली गेलेली आहे. आता खालच्या बाजूने सुद्धा थोडेसे तेल सोडून खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. चांगली कडक क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ही अशीच भाजून घ्यायची आहे. रोटी चाट कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला ही चपाती दोन्ही साईडने खरपूस भाजून घेण्याची गरज आहे. गॅसची फ्लेम हाय न करता आपल्याला ही चपाती दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायची आहे. आणि आता आपला रोटी चाटचा बेस एकदम कुरकुरीत असा तयार आहे. आता आपण याचे पिझ्झा कटरने किंवा चाकूच्या साह्याने समान असे 4 भाग करून घ्यायचे आहेत. मी अशा पद्धतीने याचे समान 4 भाग करून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला आपला रोटी चाट एकदम टेस्टी असा बनण्यासाठी याच्यावर टोमॅटो केचप स्प्रेड करून घ्यायचे आहे. टोमॅटो केचप आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर टोमॅटो केचप आवडत नसेल तर तुम्ही याच्यावर हिरवी चटणी सुद्धा स्प्रेड करून घेऊ शकता. आता आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर मिक्स करून या रोटीवर स्प्रेड करून घेऊ. अशा पद्धतीने मी हे सर्व व्यवस्थित स्प्रेड करून घेतले आहे. सर्वात शेवटी आपण याच्यावर बारीक शेव टाकू. तुम्ही याच्यावर ग्रेट करून घेतलेले चीज सुद्धा घालू शकता. तुम्ही याच्यावर थोडासा चाट मसाला सुद्धा स्प्रेड करू शकता. आणि आता आपला एकदम टेस्टी क्रिस्पी असा रोटी चाट तयार आहे.
तुम्ही सुद्धा शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून असा रोटी चाट नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.